नमस्कार मित्रों, मी संतोष कांबळे फ्रॉम कोल्हापूर। मी आज आपल्यासमोर एक कथा सादर करत आहोत। कथेचं नाव आहे वाटा। आंतरजातीय विवाह करून घरच्यांचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न केलेली आरती 10 वर्षांनी माहेरच्या दारात उभी होती, हातात एक लिफाफा घेऊन। 10 वर्षांनी माहेरच्या दारात उभी राहताना डोळ्यात पाणी आणि मनात भीती होती। घरात आरतीचा भाऊ सुजय, मुलगा आणि सुजयची बायको आणि आई जरा टेन्शनमध्येच बसलेले होते। आरतीच्या बाबांना हार्टचं ऑपरेशन सांगितलं होतं। ऑपरेशनला किमान 5-6 लाख रुपये खर्च येणार होता। सुजयने शिक्षणही पूर्ण केलेलं नव्हतं, नोकरीतही धडसड होतीच, त्यामुळे पगारही सुमारच होता। इतके दिवस बाबांच्या जीवावरच घर चालत होता। घरात तीच चर्चा चालत होती की पैशांची जुळवाजुळ कशी करायची। सगळे हतबल झाले होते, तेवढ्या दारात उभी राहिली होती आरती। हातातला लिफाफा पुढे करून, दादा माझा वाटा हवा। आरतीचे शब्द एकदा सुजयचा राग अनावर झाला। त्याने खडकन तिच्या कानाखाली वाजवली, अगं आमची बेज्जती करून पळून गेलीच गेलीस आणि आता इथं बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत, आम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहे कळतंय का तुला? बाबांना कल्पना होतीच की या लोकांनी तुला पैशासाठीच फसवलंय। एक दिवस हे होणारच होता म्हणा। आरती तशीच रडत दारात उभी होती। आई पुढे येऊन म्हणाली, तू घरात लहान हुशार म्हणून तुझ्या शिक्षणासाठी बाबांनी किती कष्ट करून पैसे भरले आणि तू आता त्यांच्या या अशा अवस्थेत वाटा मागतेस? चांगलंच पांग फेडलेस गं बाई तू आमचे। हात जोडून कळकळीने आई बोलत होती। लहान लहान म्हणून आम्ही आमच्या मुलासारखं तुला जपलं होतं, झालं गेलं विसरलीस तू, पण अशा परिस्थितीत वाटा मागावा थोडा तरी विचार केलास का ग? आरती मात्र निशब्दपणे रडतच होती। सगळ्यांचं बोलून झाल्यावर दीर्घ श्वास घेऊन बोलायला लागले, आई, वहिनी, दादा मला माफ करा, मी तुमच्या विरोधात जाऊन लग्न केलं, पण मला माहीत आहे तुमचा विरोध राहुलला नव्हता, त्याचं शिक्षण त्याची नोकरी पाहून तुम्ही पसंती तर दाखवली होती, पण विरोध होता तो त्याच्या जातीला। जात कळल्यावर तुम्ही नकार दिला, पण दादा तिथून मागे येणे मला नसतंच जमलं रे। मान्य आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी खूप केलं आहे, पण त्यावेळी तुमच्या मनात जे होतं ना राहुल पैशासाठी माझ्याशी लग्न करतोय, ते मी तुम्हाला किती समजवलं ना तरी तुम्हाला समजून घेता आलं नसतं। आम्हाला या 10 वर्षात माझ्या कमाईचा 1 रुपयाही राहुलने कधी मागितला नव्हता। या 10 वर्षात माझ्या कमाईचा 1 रुपयाही राहुलने कधी मागितला नाही। राहुलच काय हो, पण त्याच्या आईवडिलांनी सुद्धा कधी विचारलं नाही। हातातला लिफाफा पुढे करत आरती म्हणाली, दादा यात रक्कम न टाकलेला चेक आहे, बाबांच्या ऑपरेशनला जेवढे पैसे लागतील ना तेवढे टाक, पण बाबांचं ऑपरेशन कर। आरतीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं। बाबांचं ऑपरेशन आहे सकाळी समजलं मला, तुम्ही मला दिलेले संस्कार शिक्षण प्रेम याची परतफेड तर नाही करू शकत मी, पण माझ्या माणसांच्या संकटाच्या वेळी खारीचा वाटा मागायला आले मी। दादा प्लीज बहिणीला नाही म्हणू नकोस, आणि हे मी माझ्या घरच्यांना विचारूनच देते, त्यांनीच सांगितलंय मला की सुखापेक्षा दुःखातला वाटा आयुष्यभर पुरेल। उद्या माझ्यावर अशी वेळ आली ना तर मला माझ्या मागे माझ्या सासरच्या बरोबरच माझे माहेरही माझ्या मागे खंबीरपणे उभं हवंय। आरतीचे हे शब्द ऐकून आता सगळ्यांनाच घाईवरून आलं होतं। सुजयने तिला जवळ घेतलं, एवढी मोठी झालीस का आरते, आज मला 4 चांगल्या गोष्टी शिकवल्यास, माफ कर मी तुझ्या घरच्यांना चुकीचं समजलो,
मित्रांनो, काही घरामध्ये ना मुलांना आणि मुलींना प्रेम करायचं असतं, पण सैराट होऊ नये ना आपल्या घरात म्हणून प्रेम नाही करत हे लोक. मनावर दगड ठेवतात आणि मनाविरुद्ध लग्नही करतात, कारण त्यांना माहिती आहे 21वं शतक जरी आलं ना तरी काही घरांमध्ये माणुसकीपेक्षा जातीला महत्त्व दिलं जातं. कसं आहे ना, हो मुलगीच्या वेळेस लहान असते ना त्यावेळेस बाबा तिला लाडाने चू, परी, माझी छकुली, चिमणी या नावाने हाक मारतात. माझी चिऊ रडू नये म्हणून ती लहान असताना तिला जे हवं ते सगळं घेऊन दिलं जातं. जर तिला तिच्या आवडीची एखादी वस्तू जर नाही मिळाली तर रडून रडून अख्खं घर डोक्यावर घेऊन बसते. म्हणून लहानपणी चिऊ रडू नये म्हणून ती गोष्ट तिला दिली जाते. पण कसं आहे ना, ज्यावेळी ती चिऊ मोठी होते, लग्नाला येते, त्यावेळेस तिला का नाही विचारतो की बाळा चिऊ, तुला कोणी आवडतो का? तुला तुझ्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे का? ती चिऊ मात्र तेवढ्या मोठ्याने रडत नाही. चिऊ मात्र तेव्हा मोठ्याने रडत नाही, आतल्या आत रडत असते, कारण तुम्ही आई बाबा खूप खुश आहात म्हणून मी पण खुश आहे, आणि मन मारून ते लग्नाला तयार होते, लग्न करते. काय हो ही जात म्हणजे नेमकी काय हो? शेवटी माणूस तिथून एकच ना, माणसाचं रूपही एकसारखंच आहे ना. मग तो श्रीमंत असो की गरीब, तो वरच्या का जातीचा असो किंवा खालच्या जातीचा, माणसाच्या रक्तात रंग ही सेमच लालच असतो. माणसाच्या रक्ताचा रंग ही सेम लालच असतो. जर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर त्याला कोणत्या जातीचं रक्त नाही तर माणुसकीचं रक्त लागतं. हो एवढंच काय, माणूस मेल्यावर त्याला जाळल्यानंतर त्याच्या रक्ताची, त्याच्या शरीराची राख होते, आणि ती राखेचा रंगही सारखाच असतो. आणि ज्यावेळेस माणूस मेल्यानंतर त्याच्या पिंडाला शिवायला येणारा पक्षीसुद्धा एकच, तो म्हणजे कावळा. मग असं का नाही की तो वरच्या जातीचा, तो श्रीमंत, त्याचा पिंड शिवणारा अमुक पक्षी, तो खालच्या जातीचा, तो गरीब आहे, त्याचा पिंड शिवणारा तमुक पक्षी, असं का नाही? बरोबर ना? हो जर बनवणाऱ्याने आपल्याला भेदभाव केला नाही तर आपण माणसे आहोत ना, का भेदभाव करायचा? जातपात न म्हणता आपण सर्व भारतीय आहोत हा विचार मनात राहू दे ना. आणि प्रेमासारख्या पवित्र बांधांना, भावनांना या जातीभेदाच्या पेड्यात अडकवून दे. धन्यवाद. जर तुम्हाला माझे विचार आवडले असतील तर लाईक आणि शेअर जरूर करा, आणि कोणाच्या भावना जर दुखावल्या असतील ना तर त्यासाठी क्षमा. धन्यवाद.